नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत। आज आपण पाहत आहोत नेपाळमधील मनोकामना मंदिर आणि तेथील रोपवे। हे ठिकाण नेपाळमधील गुरखा जिल्ह्यात असून काठमांडूपासून 100 ते 125 किलोमीटर तर सोनाली बाउंड्रीपासून 184 किलोमीटर तर पोखरापासून 105 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। या रोपवेचे तिकीट 700 ते 800 रुपयाच्या दरम्यान असून आपण तिकीट घेऊन असं रांगेतून पुढे जावे लागते। हा रोपवे 1998 तयार झाला। या ठिकाणाची समुद्रसपाटीपासून उंची 1300 मीटर इतकी आहे। आपण तिकीट घेतल्यानंतर असं रांगेत वेटिंग केल्यानंतर थोड्या वेळातच रोपवेजवळ पोचतो। येथे आपण 6 जण एकत्र एका ठिकाणी बसून रोपवेतून जाऊ शकतो। हे ठिकाण अन्नपूर्णा पर्वतरांगेजवळ असून अत्यंत सुंदर असा निसर्ग या ठिकाणाहून पाहता येतो। हे मंदिर माता भगवतीला समर्पित आहे, जे माता पार्वतीचे रूप आहे। माता मनकामना भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे। येथे बकरीचा बळी देण्याची प्रथा आहे। या मंदिराची स्थापना 17व्या शतकात
केली गेली आहे. या रोपवेची लांबी 2.8 किलोमीटर इतकी असून खालच्या बाजूला गंडकी नदी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.